मागच्या वेळेस आपण कुठले प्रॅक्टिकल घेतले होते? सर आपण अँड गेट, डिमॉर्गन थेरम आणि युनिव्हर्सल गेटचा घेतलेला, आपण युनिव्हर्सल गेटच समजलं नव्हतं. बर, लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट्स अँड ऑर ते आपण गेट्स बी घेतले होते. यस सर. हाफ ऍडर, फुल ऍडर घेतलं होतं का? नाही सर. ठीक आहे, हाफ आणि फुल ऍडर घेऊ आपण. थिअरी तर आपल्याला माहितीच आहे. सम आणि कॅरी, हाफ ऍडरच बघा, 0 + 0 = 0, 0 + 1 = 1, 1 + 0 = 1, 1 + 1 = 0 अँड कॅरी इज 1, हे आपल्याला माहिती. ठीक आहे, सम साठी एक्सऑर गेट वापरतो आपण आणि कॅरी साठी अँड गेट वापरतो. करेक्ट, हे झालं डायग्राम त्याचा हाफ ऍड. त्यानंतर प्रोसिजर, प्रीटेस्ट देता का तुम्ही? प्रीटेस्ट? यस सर. पहिलं सोडून द्या, पहिलं जरा वेगळं आहे, कॉम्प्युटरशी रिलेटेड आहे. सेकंड नंबर बघा, टोटल नंबर ऑफ इनपुट्स इन द हाफ ऍडर, किती इनपुट्स असतात हाफ ऍडरला? दोनच इनपुट, ए आणि बी, बरोबर आहे का? यस सर. इन विच ऑपरेशन कॅरी इज ऑब्टेन्ड? बोथ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. करेक्ट, बोथ ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ऍक्च्युली कॅरी हा आपण ह्याला कॅरी ऍडिशन मध्ये म्हणतो आणि सबट्रॅक्शन मध्ये त्याला बोरो म्हणतो. यस सर. इफ ए अँड बी आर द इनपुट्स ऑफ द हाफ ऍडर, द सम इज गिव्हन गिव्हन बाय, कोणतं गेट वापरतो आपण? ए ऑर बी? नाही, A XOR B. C. If A and B are the inputs of that, the carry is given by? A and B. Correct. Submit the quiz. तीन बरोबर आले म्हणते. मला वाटतं हे चुकलं असत, हे ऍडिशन ऍडिशनलाच म्हणतो आपण, आहे की नाही? हा, कारण सबट्रॅक्शनला बोरो म्हणतो आपण. ते एक चुकलं आणि पहिलं आपण अटेम्प्टच केलं नाही. आता बघा, चार आले, आले का? बरोबर. हा, आपण तिथं बोरो म्हणतो, कॅरी नाही म्हणत, त्यामुळे ते चुकलं. आता आपण सिम्युलेशनला जाऊ डायरेक्ट. पहिल्यांदा हाफ ऍड्रेस सिम्युलेशन, सिम्युलेटर टू.
सेकंड सिम्युलेटर घ्यायचं. वन झिरो झिरो हा झिरो झिरो ला सम पण झिरो आणि कॅरी पण झिरो. कॅरी पण झिरो. चेक चेक म्हटली की करेक्ट आहे. बरोबर आहे. येस सर. नंतर झिरो वन झिरो वन सम वन कॅरी नाही कॅरी झिरो चेक करेक्ट करेक्ट. नंतर ए झिरो ए वन करतो आणि बी झिरो करतो सम वन कॅरी कॅरी झिरो करेक्ट चेक. दोन्ही वन सम झिरो आणि कॅरी वन कॅरी वन चेक करेक्ट. झालं अगदी सोपं आहे करायला. हो सर झालं. प्रिंट याचा स्क्रीनशॉट घ्यायचा फक्त. ओके सर. हा याचा स्क्रीनशॉट घेतलं की झालं तुमचं. आता फुल ऍडर सांगा. सिम्युलेटर टू अगोदर तुम्हाला मी फुल ऍड्रेस हे सांगतो. आपल्याला ट्रूथ टेबल माहिती की फुल ऍड्रेस माहिती ना सगळ्यांना. हो सर. एबीसी इनपुट तीन इनपुट आहेत बरोबर आहे का. हो सर. फुल ऍडर्स इथे मी टेबल काढतो. ठीक आहे. ए बी सी इन सी इन म्हणजे कॅरी इन. इथं सम आणि इथं कॅरी कॅरी आउट. तिन्ही झिरो झिरो प्लस झिरो प्लस झिरो सम झिरो कॅरी झिरो सम झिरो कॅरी झिरो सम झिरो कॅरी झिरो प्लस झिरो प्लस वन सम वन कॅरी झिरो सम वन कॅरी झिरो कॅरी झिरो प्लस वन प्लस झिरो सम वन कॅरी झिरो सम वन कॅरी झिरो प्लस वन प्लस वन सम झिरो कॅरी सम झिरो कॅरी वन वन प्लस झिरो प्लस झिरो सम वन सम वन कॅरी कॅरी झिरो वन प्लस झिरो प्लस वन सम झिरो कॅरी वन प्लस वन प्लस झिरो सम झिरो कॅरी वन झिरो कॅरी वन and last 1 plus 1 plus 1 1 plus 1 carry 1 sum 1 ani carry sudha 1 theek hai. ata apan check karu barobar yete ka yetar kal tumhala table dakhavle ithun
टेबल तुमच्या समोरच आहे. आता बघा, तीन इनपुट झिरो 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 देतो, झिरो प्लस झिरो प्लस झिरो, सम इज झिरो, कॅरी इज ऑल्सो झिरो, चेक करेक्ट. झिरो प्लस झिरो प्लस वन, सम इज वन, कॅरी इज झिरो, चेक करेक्ट. नंतर झिरो प्लस वन प्लस झिरो, तेच सम वन, कॅरी झिरो, चेक करेक्ट. झिरो प्लस वन प्लस वन, सम झिरो, कॅरी वन, कॅरी वन, चेक करेक्ट. वन प्लस झिरो प्लस झिरो, झिरो प्लस झिरो प्लस, सम इज वन, गिव्स दॅट, कॅरी इज झिरो. वन प्लस झिरो प्लस झिरो, बरोबर आहे. वन प्लस झिरो प्लस वन, सम झिरो, कॅरी वन, चेक. वन प्लस वन प्लस झिरो, वन वन झिरो, सम झिरो, कॅरी वन, झिरो, कॅरी वन, तेच. आता आणि वन शेवट, वन वन प्लस वन प्लस वन, प्लस वन प्लस वन, संपूर्ण वन, वन कॅरी वन, कॅरी वन, आलं का सगळं करेक्ट? तर आपण अगोदर आपला आपला टेबल काढून घ्यायचा, लिहून ठेवायचं, आणि नुसतं इकडे चेक करायचं बरोबर येते. येस सर, अगदी सोपं आहे सर. आता कुठला करताय सांगा सर. हे झालं आता. कन्स्ट्रक्शन ऑफ हाफ अँड फुल ऍडर युझिंग एक्सऑर गेट केला आपण. आता हाफ अँड फुल सबट्रॅक्ट करू. हा ओके सर, थिअरी आपल्याला माहितीच आहे. हो, हाफ सबट्रॅक्टरची थिअरी बघा. झिरो मायनस झिरो इज झिरो, बॉरो झिरो, झिरो मायनस वन इज वन, बॉरो इज ऑल्सो बरोबर, वन मायनस झिरो इज वन, बॉरो झिरो, वन मायनस वन इज झिरो, बॉरो झिरो, हे झालं हाफ सबट्रॅक्ट. आणि फुल सबट्रॅक्टरला झिरो मायनस झिरो मायनस झिरो इज झिरो, बॉरो झिरो, झिरो मायनस झिरो मायनस वन, दॅट इज वन, बॉरो झिरो, बॉरो वन, डिफरन्स वन, झिरो मायनस वन मायनस झिरो, वन मायनस झिरो, बॉरो वन, डिफरन्स वन, झिरो मायनस वन मायनस वन, बॉरो वन, डिफरन्स झिरो, हा बॉरो वन, डिफरन्स झिरो, वन मायनस झिरो मायनस झिरो, बॉरो झिरो, डिफरन्स वन, हा बॉरो झिरो, डिफरन्स वन, वन मायनस झिरो मायनस वन, दोन्ही झिरो, झिरो बॉरो झिरो, वन मायनस वन मायनस झिरो, दोन्ही झिरो, वन मायनस वन मायनस वन, बॉरो वन, बॉरो वन, डिफरन्स वन, डिफरन्स वन, बॉरो वन, डिफरन्स. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे
समझा था जीरो माइनस वन माइनस वन ये कॉम्बिनेशन ठीक है ये कस लिखो अपन जीरो माइनस इन ब्रैकेट वन प्लस वन हाँ व्हाट इज वन प्लस वन वन जीरो वन जीरो मैं इतना जर मैं बोरो घेतला तर जीरो माइनस वन जीरो इतना जर बोरो घेतला वन जीरो माइनस वन जीरो किती येणार जीरो जीरो आणि बोरो घेतलेला वन आलं का उत्तर डिफरन्स जीरो आणि बोरो घेतलेला वन कन्फ्युजन कुठं होतंय फक्त इथंच होतंय आपल्याला करेक्ट किंवा ही कंडिशन घ्या तुम्ही झिरो मायनस वन मायनस झिरो हे कसं लिहू शकतो आपण झिरो मायनस झिरो मायनस वन प्लस झिरो वन प्लस झिरो व्हॉट इज वन प्लस झिरो दॅट इज वन वन व्हॉट इज झिरो मायनस वन दोन्ही वन वन दोन्ही वन बरोबर आहे दिस इज वन आणि इथं बोरो घ्यावं लागतं आपल्याला दोन्ही वन येणार ना करेक्ट तसंच हे कॉम्बिनेशन जर घेतलं तुम्ही झिरो मायनस झिरो मायनस वन हे कसं लिहिणार आपण झिरो मायनस झिरो मायनस झिरो झिरो प्लस वन व्हॉट इज झिरो प्लस वन दॅट इज वन मायनस वन व्हॉट इज झिरो मायनस वन डिफरन्स इज वन बोरो इज वन कारण आपण इथं बोरो घेतला की वन झिरो मायनस वन वन झिरो मायनस वन इज वन बरोबर आहे का येस सर आणि बोरो घेतल्यामुळे बोरो वन आणि फक्त शेवटचं कॉम्बिनेशन वन मायनस वन मायनस वन हे कसं लिहिणार आपण वन मायनस वन प्लस वन व्हॉट इज वन प्लस वन वन झिरो वन झिरो बरोबर आहे मग आता वन मायनस वन झिरो इथं जर बोरो घेतला मी वन वन मायनस वन दॅट इज वन बोरो वन आणि बोरो घेतलेला असल्यामुळे इथं बोरो वन दोन्ही वन येत आहे लक्षात येस सर येस सर सोपं आहे काय अवघड नाही आता हे झालं हे सगळं बघून झालं आपलं थिअरी झालेली सगळी आता आपण फक्त सिम्युलेशनला जाऊ डायरेक्टली हाफ सबट्रॅक्टर पहिल्यांदा सिम्युलेटर टू सेकंड सिम्युलेटर घ्यायचा सांगा मला इथं लिहून ठेव तुम्ही डिफरन्स अँड बॉर डिफरन्स झिरो बोरो झिरो झिरो मायनस झिरो वन झिरो झिरो मायनस वन 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 मायनस झिरो वन डिफरन्स वन वन मायनस वन झिरो झिरो बोरो झिरो आता इथं फक्त टाईप करायचं ते झिरो झिरो दोन्ही झिरो डिफरन्स पण झिरो आणि बॉरो पण झिरो चेक करेक्ट बरोबर आहे झिरो मायनस वन दोन्ही वन डिफरन्स पण वन बॉरो पण वन चेक वन मायनस झिरो डिफरन्स वन बोरो झिरो चेक एक मिनिट हा हा
ओके आणि शेवटचं कॉम्बिनेशन वन मायनस बोरो झिरो बोरो झिरो डिफरन्स पण झिरो करेक्ट आलं लक्षात येस सर येस सर झालं एक पार्ट झाला आपला आता दुसरा पार्ट फुल सबट्रॅक्ट सिम्युलेटर टू मग सारखा मी टेबल करतो इथं त्यालाच बोरो इन म्हटलेलं आपण डिफरन्स आणि बोरो आउट झिरो 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 वन झिरो वन झिरो झिरो वन 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 झिरो झिरो वन झिरो वन 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 झिरो आणि लास्ट वन 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 इथं दोन्ही झिरो झिरो इथं काय होणार डिफरन्स वन बोरो वन इथं सुद्धा डिफरन्स वन बोरो वन झिरो इथं डिफरन्स झिरो बोरो वन बोरो वन इथं डिफरन्स वन बोरो झिरो इथं दोन्ही झिरो इथं पण दोन्ही झिरो दोन्ही वन असं लिहूनच ठेवायचं आणि आता आपण लिहूयचं टाईप झिरो 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 डिफरन्स इज झिरो बोरो इज ऑल्सो झिरो चेक करेक्ट झिरो झिरो वन दोन्ही वन आहे डिफरन्स इज वन बोरो इज ऑल्सो वन चेक करेक्ट झिरो वन झिरो झिरो वन झिरो हेच दोन्ही वन चेक करेक्ट झिरो वन वन डिफरन्स इज झिरो बोरो इज वन चेक करेक्ट वन झिरो झिरो वन झिरो झिरो Difference is one, borrow is zero. Check, correct. Solve, one zero one, one zero one. Doni is zero. Difference one zero and borrow one zero. Check, correct. Satwa, one one zero. Ito doni pan zero. चेक करेक्ट आणि आठव वन 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 डिफरन्स इज ऑल्सो वन अँड बोरो इज ऑल्सो वन चेक करेक्ट आलं लक्षात
येस सर. सोपं आहे करायला, काही प्रॉब्लेम नाही. आता कुठलं राहिलं? युनिव्हर्सल गेट ना. रिअलायझेशन ऑफ लॉजिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ युनिव्हर्सल गेट्स, हे राहिलं. थिअरी बघा. NAND gate as universal gate. NAND gate as OR gate. हे फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे. NAND gate as OR gate. कसं डायग्राम आहे ते बघा. NAND गेट as OR गेट, मला सांगा OR गेटच लॉजिक काय. ए प्लस बी ए बरोबर आहे का? येस सर. OR गेटच लॉजिक हे आणि NAND गेटच लॉजिक काय. ए डॉट बी बार. पण आपल्याला डी मॉर्गन्स थेरम काय सांगती? ए डॉट बी बार म्हणजेच ए बार प्लस बी बार आहे की नाही. आता याच्याऐवजी मी ए डॉट बी बारच्या ऐवजी असं लिहिलं एक्स डॉट वाय बार, तर काय येणार? एक्स बार प्लस वाय बार. पण मी एक्स बरोबर ए बार केलं आणि वाय बरोबर बी बार केलं. आता एक्स बार प्लस वाय बार काय होणार? ए बारचा बार प्लस बी बारचा बार म्हणजेच ए प्लस बी. हा म्हणजेच ए प्लस बी करेक्ट. तर मी काय काय करू शकतो बघा. आता मला इथं मला ए डॉट बी बार म्हणजे ए बार प्लस बी बार याच्याऐवजी मी ए बार डॉट बी बार चा बार असं जर घेतलं तर काय येणार? ए डबल बार प्लस बी डबल. याचा अर्थ मला काय करावं लागेल? ए चा ए बार करून घ्यावा लागेल अगोदर, बी चा बी बार करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर ह्या दोघांचा प्रॉडक्ट ए डॉट ए बार डॉट बी बार आणि त्याचा कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे का? असं करावं लागेल. सॉरी, हा बरोबर आहे की ए चा ए बार करायचा, बी चा बी बार करायचा आणि त्याचा कॉम्प्लिमेंट करायचा. आता नॅन्ड गेट वापरून ए चा ए बार कसं करू शकतो आपण? हा नॅन्ड गेट आहे. मागे मी थिअरी मध्ये सांगितलं होतं हे दोन्ही इनपुट शॉर्ट केले की नॅन्ड गेटचं आउटपुट तुम्हाला ए जर असेल तर इथं ए बार मिळत, तसंच बी असेल दोन्ही इनपुट शॉर्ट करतो, इथं जर बी इनपुट दिलं तर इथं बी बार मिळत. पुढं अजून एक नॅन्ड गेट वापर जोडलं मी समजा आणि हे इनपुट त्याला दिले ए बार आणि बी बार, इथं काय मिळणार मला? ए बार डॉट बी बारचा बार. बरोबर आहे का? हो सर. हा इथं दाखवलंय बघा, तेच लॉजिक इथं दाखवलं.